सगळ्यांचं स्वागत आहे सदैव मध्ये आज आपण इयत्ता दहावीचं इतिहास व राजशास्त्र सुरू केलेलं आहे त्यातील दुसरं प्रकरण आपलं चालू आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत तर आपण बोलूया आपल्या प्रकरणाकडे ते अर्ध प्रकरण आपलं झालं होतं बघा पुढे आपण जाऊया बाकीचे जे मुलं आहेत आर्यन पवार तू फक्त लक्ष दे तुझं पण नंतर सेशन मी घेणार आहे वेगळं आर्यन पवार सॉरी आयुष पवार आयुष पवार बघा आपण शिकत होतो भारतीय इतिहास लखन भारतीय परंपरा आपण शिकत होतो इतिहास लेखन भारतीय परंपरा यातील काही भाग आपला झाला होता तर परत आपण थोडीशी रिव्हिजन करू याच्यामध्ये तो आपण काय शिकलो की इतिहास प्राचीन इति काळातील इतिहास लेखन आपण पाहिलं त्यात मध्यमी काळातील इतिहास लेखन आपण पाहिलेलं आहे अलेक्झांडर कनिंग मार्शल पाहिलं भाऊसाहेबांची बखर आपल्याला आता शिकायचं आहे इथून पुढे माझ्या मते आपण इथे होतो बरोबर अल्फेन्सटन झालो होतं आपलं भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या काळाची इथून आपल्याला सुरुवात करायची होते बरोबर चला लक्ष द्या बाकीच्या मुलांनी जॉईन करून घेऊ आपण तुम्ही आज तुमचं लक्ष पाहिजे तर भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे तुम्हाला माहिती आहे मराठी साम्राज्याचा जो कालखंड होता तो फार महत्वाचा होता आणि या मराठी साम्राज्याची स्थापना केली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यानंतर त्यांचा पुत्र संभाजीराजे त्यानंतर राजाराम राजे नंतर नंत रा, पुढे पुढे मग ते त्याचं जे काही झालं ते आपलं झालं पेशव्या पेशवेशाहीमध्ये वगैरे झालेलं आपण पाहिलेलं आहे तर मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकारामध्ये होता जेम्स ग्रँड डफ काय होता त्याचं नाव जेम्स ग्रँड डफ त्याने जो इतिहास लिहिला इतिहासाचं नाव आहे अ हिस्ट्री ऑफ द मराठाज इंग्रजीमध्ये त्याने ग्रंथ लिहिला काय लिहिला अ हिस्ट्री अ हिस्ट्री ऑफ द मराठाज किंवा ए हिस्ट्री ऑफ द मराठाज या ग्रंथाचे तीन खंड आहेत किती खंड आहेत तीन खंड तर यामध्ये तो, या तो भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची बघा पुढे काय सांगितलं यांना कमी लेखण्याची ले ले ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रँड डफ याच्या लेखनात सुद्धा आपल्याला उमटलेले दिसते बरोबर तो सुद्धा भारतीय लोकांना काय करतो भारतीय संस्कृतीला ती लोक काय करायची थोडेसे कमी लेखायची असं का लेखायचे कारण त्यांना असं वाटायचं की ब्रिटिश म्हणजे सुसंस्कृत लोक आणि भारतातील लोक तेवढी सुसंस्कृत नाही त्याला तुमच्यासाठी थोडस मोठी स्क्रीन करून दिलेली आहे तुमच्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रँड ऑफ याच्या सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल टॉड सारख्या अधिकाराच्या लेखनात सुद्धा आढळते विल्यम विल्सन हंटर याने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला त्याने निपक्षपाती निपक्षपाती म्हणजे काय कोणत्याही एका पक्षाचं नाही जे आहे ते आहे जे आहे खर ते खरं ब्रिटिशांच्या बाजूने पण लिहिलं नाही भारताच्या बाजूने पण लिहिलं नाही जे आहे त्याला जे दिसलं त्याने ते लिहिलं डफ याच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा निळखंट जनार्दन कीर्तने त्याचबरोबर वी का राजवाडे यांनी लोकांना दाखवून दिलं कधी एकोणीस एकोणविसाव्या एक, एक, एक शतकात दाखवून दिल्या पुढे बघा काय पाहायचं आपल्याला तर इतिहास लेखन भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली वेगवेगळ्या तात्विक प्रणाली शिकायचं आहे पहिलं शिकायचं आहे तुम्हाला वसाहतवादी इतिहास लेखन काय शिकायचं आहे आपल्याला वसाहतवादी इतिहास लेखन म्हणजे काय तर भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने कोण होतं ब्रिटिश अधिकारी साहजिकचे सुरुवातीला ब्रिटिश अधिकारी होते त्यांनीच आपला भारताचा इतिहास आणि अभ्यासला आणि तो काय करायला लिहायला सुरुवात केली त्यानंतर कोण होते ख्रिश्चन धर्म प्रसारक ख्रिश्चन धर्म प्रसारक यांचा अंतर्भाव होता इंग्रज जेव्हा भारतात आले त्यासोबत बघा इंग्रज आले मुळात व्यापारासाठी परंतु हळूहळू काय झालं त्यांनी व्यापारासोबत काय केलं आपला धर्म या ठिकाणी धर्माचा प्रसार करण्याला सुद्धा सुरुवात केली होती त्याचबरोबर नंतर त्यांनी पूर्ण सत्ताच ताब्यात मध्ये घेतली होती भारतीय संस्कृतीचा भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे लक्षात घ्या त्यांचं म्हणणं काय होतं गौण गौण म्हणजे एकदम खालच्या दर्जाची आहे निकृष्ट म्हणतो त्याप्रमाणे या पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्यांच्यातील काहींच्या लेखना स्पष्टपणे उमटले दिसते लोकांचं म्हणणंच होतं की भारतातले लोक किंवा भारतातील जी संस्कृती गौण दर्जा असं म्हणणं होतं कोणाचं आवाज बंद ठेवायचं आहे इंग्रजांचं त्याचबरोबर वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांच्या इतिहास लेखनाचा वापर केला गेला एकोणीशे बावीस ते सदतीस दरम्यान प्रसिद्ध झालेले केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया बघा केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे पाच खंड हे तुम्हाला या वसाहतवादी आता वसाहतवादी म्हटले तर मुळातच काय तर त्यांनी कोणाकोणाचा उदो उदो केला कोणाची कोणाची जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचली किंवा कोणाची म्हणतो आपण स्तुती केली तर ती कोणाची केली इंग्रजांची स्तुती केली वसाहतवादी पुढे तुम्हाला घ्यायचं आहे की प्राच्यवादी लेखन म्हणजे काय प्राच्यवादी लेखन म्हणजे काय बघा तर युरोपमधील युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती बघा आता पूर्व आणि पश्चिम म्हणजे काय समजा आपण या पृथ्वीचा विचार केला समजा समजा आपली पृथ्वी अंदाज आपला समजा जगायचा नकाशा आहे तर आपण दोन भागामध्ये काय के केलं तर हा झाला आपला पूर्व भाग हा कोणता भाग झाला पूर्व या पूर्व भागामध्ये भारत चीन त्याचबरोबर आशिया खंडाचे काही देश वगैरे या ठिकाणी येतात आणि जर पश्चिम भाग पश्चिम म्हणजे भाग आहे तुम्ही जर आपल्या नकाशा डोळ्यासमोर समोर हो ठेवतो हा पश्चिम भाग आहे तर पश्चिम भागामध्ये सहसा युरोप खंडातील देश त्यांना पाहायला मिळतात कोणत्या खंडाचे देश युरोप खंडातील देश सहसा पाहायला मिळतात म्हणून पूर्वी आणि पश्चिम लक्षात घ्या आपण जेव्हा पाहिलं की ब्रिटिश जेव्हा भारतात आली त्यांचं नावच काय होतं ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा ब्रिटिश भारतात आले तर ब्रिटिश भारतात आले म्हणजे त्यांनी सुरुवातीला कंपनी स्थापन केली होती सोळाशे मध्ये त्याचं नाव होतं ईस्ट इंडिया कंपनी ईस्ट म्हणजे पश्चिमेच्या दृष्टीने भारत हा पूर्वेला आहे कळलं त्याचप्रमाणे तर अं काय केलं आपलं हा पूर्वेकडे संस्कृती आणि देश यांच्यावर कुतूहल जागृत झालेले होते त्यांना कुतूहल होतं कुतूहल म्हणजे काय बाबा काय असेल भारत देश काय असेल भारतामध्ये जे काही बाकीचे देश असेल ते देश कसे असतील त्या ठिकाणी आपल्याला कोणत्या गोष्टी पाहायला मिळते सर्व गोष्टीचे त्यांना काय होते तिकडे कुतूहल होतं त्यांना काय होतं कुतूहल निर्माण झालेलं होतं त्यांना म्हणतात प्राच्यवादी काय म्हणतात त्यांना प्राच्यवादी ठीक आहे त्याबद्दल आदर कौतुक असे काय अभ्यास त्यांना प्राच्यवादी त्यांना कौतुह होतं मग ते भारतात आले आणि भारतात येऊन त्यांनी वेगळ्या गोष्टींचा काय केला अभ्यास केला वगैरे काय नेमकं भारतीय संस्कृती आहे काय चीनची संस्कृती आहे नुसतं भारत नाही तर अनेक पूर्वेकडच्या अनेक देशामध्ये लोक गेले आवाज बंद ठेवायचा आहे आता आता आलेली मुलं आवाज बंद ठेवायचा आहे शुभम जाधव राज्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्माचा अभ्यास केला साधारण म्हणजे दोघांमध्ये तुलना केली आणि समान काय ते बघितलं वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा सा सुद्धा अभ्यास भर दिला यातून एक नवीन एक भाषांची जननी तयार केली कोणती भाषा इंडो युरोपीय भाषा कोणती आली इंडो युरोपीय भाषा कोणती आली इंडो युरोपीय भाषा कळलं इंडो युरोपीय भाषा इंडो युरोपियाचा अर्थ काय होतो भारत आणि म्हणजे भारत म्हणजे इंडिया इंडो म्हणजे इंडिया तर या दोघांचा समतोल त्या भाषेने साधला पुढे बघा सन एक सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये सर विल्यम जोन्स यांनी काय केलं कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली कोणी विल्यम जोन्स या व्यक्तीने काय केलं कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली आता त्याचा उद्देश काय होता सोसायटी स्थापनेमागे तर सोसायटी जेव्हा स्थापना होते त्याचा फक्त काय ते उद्देश असेल तर उद्देश काय होता बघा हा बघा हा जोन्स आहे तर त्याच्या मते बघा याद्वारे तो काय काय शिकला आता जे ऐशियाटिक सोसायटी ऑफ एशियाटिक सोसायटी सुरू करायच्या वेळेस त्याने काय केलं त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासाला चालना मिळाली प्राचीवादी अभ्यासकांमध्ये कोण कोण होतं मॅक्स म्युलर होता, होता हा कोण होता जर्मन अभ्यासक होता त्याचबरोबर बा त्याने त्याच्या दृष्टीने संस्कृत त्याच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही कोणती होती इंडो युरोपीय भाषा गटातील अति प्राचीन शाखा होती बरोबर संस्कृत आपल्याला माहित आहे संस्कृत बर्याच मुलांना तुम्हाला शाळेमध्ये संस्कृत आहे नृत्यनारायण मंदिरला शाळेमध्ये संस्कृत आहे तर बघा <coughs> हा मॅक्स म्युलर आहे संस्कृत साहित्यात त्याला विशेष रस होते कोणाला या मॅक्स मुलरला त्याने हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा एक सेकंड हॅलो हा बोला आ, दोन मिनिटं फोन करू का लेक्चर घेऊन तुम्हाला सांगतो जरा पाच दहा मिनटं <laughs> बरं हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत त्याने काय केलं अनुवाद केले लक्षात घ्या संस्कृत ग्रंथ त्याने काय केलं जर्मन भाषेमध्ये त्याचं काय केलं रूपांतर केलेलं आहे अनुवाद केला द सॅक्रिड बुक्स ऑफ द ईस्ट बघा काय म्हटलं त्याने द सॅक्रिड बुक्स सॅक्रिडचा अर्थ काय होतो पवित्र लक्षात घ्या साक्रीड एस एस सी आर ए डी बरोबर आपले पवित्र ग्रंथ कोण कोणकोणते ग्रंथ आपले पवित्र आहे आपण महाभारत भगवद्गीता ज्ञानेश्वरी या ग्रंथांना आपण पवित्र मानतो बरोबर तसे बरेचसे ग्रंथ आपल्या भारतामध्ये आहेत तर या नावाने त्याने पन्नास खंड संपादित केले याने त्याने ऋग्वेदाचे संकलन करण्याचे काम केले बरोबर आपल्याकडे वेद होऊन गेले चार प्रकारचे वेद होते ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे तुम्ही शिकलात येत्या सहावीला तर त्याचा सुद्धा त्याने सहा खंड केले आणि त्याचा सगळ्यांना काय केलं त्याने सगळं सा... पूर्ण ऋग्वेदाचा बघा मॅक्स ने काय केलं ऋग्वेदाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद केला कोणती भाषा जर्मन बरोबर संस्कृत संस्कृतच संस्कृतचं त्याने अनुवाद म्हणजे भाषांतर केलं कुठल्या भाषेमध्ये जर्मन भाषेमध्ये कोण होता मॅक्स मुलर त्याचबरोबर अलीकडच्या काळात प्राच्य विद्यावंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवाद हितसंबंध काही लोकांना संव... काम एडवर्ड विद्वानाने केले असं राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणजे काय तर एकोणीस शतकाच्या शतक एकोणीसाव्या विसाव्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल कर दिसलो बघा आता हे भारतीयच लोक बरोबर हे भारतीय परंतु शिक्षण कशातून घेतलं त्यांनी इंग्रजीतून घेतलं आणि इंग्रजी शिकून त्यांना काय सांगितलं की आपला जो भारत आहे आपल्या भारताचा जो काही वैभव आहे प्राचीन वैभव आहे ह्याचा आपल्याला काय पाहिजे अभिमान पाहिजे काय पाहिजे आपल्याला या गोष्टीचा आपल्याला काय पाहिजे अभिमान पाहिजे लक्षात ठेवा काय पाहिजे आपल्याला अभिमान पाहिजे त्याचबरोबर आपली बघा आपली जी काही संस्कृती आहे याचं काय पाहिजे आपण स्वतःची जाणीव घेतली पाहिजे आत्मजाणीव बरोबर आता जर तुम्ही बघत असाल आपल्या पंतप्रधानांनी एक शब्द वापरलाय कोणता आहे आत्मनिर्भर आठवतो तुम्हाला आत्मनिर्भर तसंच आत्मजाणीव आत्मनिर्भर म्हणजे काय स्वतः निर्भर व्हायचं तशाच प्रकारे आत्मजाणीव तुम्हाला आपल्या भारतात जे काय आहे त्याची तुम्हाला काय झाली पाहिजे जाणीव झाली पाहिजे आणि आपला भारत देश कुठल्याही बाबतीत कमी नाही हे आपल्याला कळायला पाहिजे पुढे बघा अजून काय म्हणतंय त्यांचं इतिहास आहे थोडा वेगळा विषय तुमच्या इतिहास इतर गोष्टींपेक्षा हा तुम्ही कधी शिकलाच नाही थोडक्यात <coughs> तर त्याला म्हणतात राष्ट्रवादी इतिहास लेखन राष्ट्रवादी इतिहास लेखन देशासाठी देशाची अस्मिता मोठी करणारी इतिहास लेखन महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी इतिहास लेखन कोण होतं विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या सुप्रेरणा मिळाली ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दोषी इतिहासात त्यांनी काय केला विरोध केला त्यांनी सरस म्हटलं की जो इंग्रजांनी इतिहास लिहिलाय तो कसा आहे चुकीचा आहे किंवा तो भारताच्या दृष्टीने भारताला कमी लेखणारा आहे अशा प्रकारे राष्ट्रवादी इतिहास लेखन राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या रा इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्ण काळ लक्षात घ्या सुवर्ण काळ शोधण्याचा प्रयत्न केला कारण भारत आधीपासून हो भारताला की चिड्या म्हणायचे भारतामध्ये अनेक लोक अनेक राजे रजवाडे होते पूर्वी आणि अने भारतामध्ये अनेक लोक बाहेरून यायचे आणि काय करायचे ते आपल्याशी आक्रमण करून खूप असा पैसा घेऊन जायचे इंग्रजांनी सुद्धा तेच केले पुढे बघा ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केले गेले असं त्यांचं म्हणणं होतं कोणाचं चिपळूणकरांचं त्यांचा आक्षेप होता त्याचबरोबर अजून होत बघा माधव गोविंद रानडे रामकृष्ण गोपाळ भांडारकर विनायक दामोदर सावरकर राजेंद्रलाल मिश्र रमेशचंद्र मुजुमदार त्याचबरोबर काशीप्रसाद जयस्वाल राधा कुमुद मुखर्जी भगवानलाल इंद्रजी वासुदेव विष्णू मिराशी अनंत सदाशिव आते घर ही सगळी काही मंडळी आहेत कोणती मंडळी आहेत ही तर राष्ट्रवादी इतिहास लेखनाची मंडळ आहेत राष्ट्रवादी इतिहासकार आहेत कोण आहेत ते राष्ट्रवादी इतिहासकार मी तुम्हाला सांगितलं होतं की जर नेटवर्क गेला तर परत जॉईन करत करू शकता तुम्ही अजून तुम्हाला काय दिलं बघ द राईज ऑफ मराठा पॉवर द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथात न्यायदेव गो महादेव गोविंद रानडे लक्षात घ्या द राईज ऑफ मराठा पॉवर या ग्रंथामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडली त्याचबरोबर मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटेला बनवाय का नाही तर त्याची सामाजिक सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रातील तयारी व एखादी गोष्ट जेव्हा घडते ती एकदम लगेच घडत असते का नाही रात्री अचानक आपल्याला म्हणजे अचानक एखादी गोष्ट घडत नसते त्या गोष्टीला पार्श्वभूमी असते बरोबर त्या गोष्टीला काय असते पार्श्वभूमी असते ठीक आहे असो नेटवर्क गेलेली मुलं परत जॉईन करू शकता त्यांना सांगा चला पुढे बघा तुम्ही जो आता जो इतिहास शिकता तो इतर इत, पण जो इतिहास शिकतात त्यातून बराचसा वेगळा आहे बघा त्यातून बराचसा वेगळा आहे माझ्या मते तरी इतिहास लेखन भाषाशास्त्र व्युत्पत्ती व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठीतून भाष मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे प्रचलित आहे बघा हे विकार राजवाडे आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे लक्षात घ्या लक्षात घ्या आपला इतिहास कोणी लिहिला पाहिजे आपण लिहिला पाहिजे बरोबर की नाही आपला इतिहास आपलाच माहित पाहिजे दुसऱ्या कसं माहित पडणार याचा प्रश्न त्यांनी केला मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे जवळजवळ बावीस खंड त्यांनी संपादित केले त्यातील अं त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत बघा आपला इतिहास आपण लिहायचा आणि अशा सगळ्याने बावीस खंड लिहिले कोणाचे भारताच्या इतिहासाचे मराठ्यांच्या इतिहासाचे त्याचे त्यांच्या प्रस्ताव अत्यंत अभ्यासपूर्ण असतात इतिहास इतिहास म्हणजे काय तर भूतकालीन घट समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन केवळ राजकीय घडामोडी का नाही सत्तांतरांसाठी कटकार का नाही युद्ध का नाही यांच्याच हकीकती नाहीत तर बाकी सुद्धा गोष्टी त्यांच्या आल्या पाहिजेत असे त्यांचे मत होते अस्सल कागदपत्रांच्या आधारे अस्सल म्हणजे खरेखुरे जे कागदपत्र आहेत त्यांच्याच आधारे आपल्याला याचा अभ्यास करता येतो असं त्यांचा काय होता आग्रह होता पुढे बघा विके राजवाडे यांनी काय केलंय तर इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी विकार राजवाडे यांनी पुण्यात सात जुलै एकोणीसशे दहा रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली त्याचबरोबर विकार राजवाड्यांचं म्हणणं काय होतं ते तुम्हाला दिलेलं तिथे बघा भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढायला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला यामध्ये महत्वाची व्यक्ती होती विनायक दामोदर सावरकर बघा विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिले द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स एटीन फिफ्टी सेव्हन म्हणजेच काय तर अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्य समर तुम्ही अठराशे स्वातंत्र्याचा अठराशे सत्तावन्न चा लढा शिकलेला आहात अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य समोर तुम्ही शिकलेला आहात तर त्यांनी त्याला म्हटलं होतं स्वातंत्र्य समर स्वातंत्र्यवादी राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यासाठी लिहिण्याला सुद्धा काय मिळाली चालना मिळाली लिहिण्याला काय मिळाली चालना मिळाली दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे बघ पुढे काय त्यांनी दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे वर्तंत्र लक्ष वेधले गेले स्वातंत्र्य काळातील इतिहास लेखन मग काय तर इतिहास एकीकडे राजघराण्याचा इतिहास भर देणार इतिहास केले जात असतानाच सांस्कृतिक सामाजिक आर्थिक इतिहास लिहिण्याला सुद्धा सुरुवात झाली होती हे स्वातंत्र्यानंतरच स्वातंत्र्यांद भारत कधी स्वातंत्र्य झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्यानंतर काय झालं तर स्वातंत्र्य काळामध्ये आपण जो स्वातंत्र्य जनताचा काळ आहे त्यामध्ये आपण समाज विज्ञान अर्थव्यवस्था बघा तुम्ही हा जो इतिहास आधी शिकला तुम्ही जर गेल्या वर्षी तर नवीचं पुस्तक पाहिलं असेल शिकला तुम्ही नवीला तर त्यातील जो तुमचा इतिहास आहे हा नंतरचा इतिहास आहे आणि आठवी पर्यंत जो तो पर्यंत जो इतिहास शिकलात तो तुमचा आहे स्वातंत्र्यापर्यंतचा इतिहास बघा तुम्ही जर तुमच्या इतिहासाचा अभ्यास केला तुम्ही जर सहावीला शिकला तो प्राचीन भारत सातवीला शिकला तो आधुनिक भारत मिडेवल इंडिया सहावीला शिकला तो प्राचीन भारत एन्शियंट इंडिया त्यानंतर आठवीला जो शिकला तो तुमचा आधुनिक भारताचा इतिहास शिकला तुम्ही म्हणजे तुमचा हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया नववीला जे शिकला ते भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास शिकला तुम्ही भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास आफ्टर इंडिपेंडन्स आणि आता तुम्ही जो दहावीला शिकता तो तुम्हाला समोर असा वेगळाच पार्ट आहे तर या काळातील इतिहासला प्रामुख्याने तीन विचारवंत होते पहिलं होतं मार्क्सवादी इतिहास दुसरा होता वंचितांचा इतिहास म्हणजे सब ऑल्टर्न सब हिस्ट्री किंवा इतिहास आणि तिसरा होता स्त्रीवादी इतिहास आता मार्क्सवादचा इतिहास तुम्ही शिकलेला आधी मार्क्स म्हणजे मार्क्सने काय सांगितलं होतं वगैरे आता मार्क्सवादी इतिहास भारताच्या बद्दल आता आता आपण भारताबद्दल बार्त विचार करतो बाकी आपल्याला जगाचा विचार करायचा नाही मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रिये प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मासवादी इतिहास लेखनाचे महत्वाचे सूत्र बरोबर की नाही कारण काय होतं की प्रत्येक समाज प्रत्येक समाज प्रत्येक घटक महत्वाचा आहे प्रत्येक सामाजिक घटक हा महत्वाचा आहे फक्त श्रीमंतांचा विचार करून चालणार का नाही फक्त गरिबाचा विचार करून चालणार का नाही सर्वांचा विचार ठिकाणी व्हायला हवा पुढे मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला जाती व्यवस्था जास्त महत्वाची ती आज एवढं आपल्याला त्या गोष्टी माहित नाही परंतु पूर्वीचा जा काळ जातीव्यवस्थेमध्ये जाती व्यवस्थेमध्ये भरडला गेलेला होता भारतामध्ये सुद्धा हा काळ जो आहे आपण शिकतोय तो त्यावेळेस कसा होता जातीमध्ये भरडला गेला होता दामोदर कोसंबीचं चित्र आपल्याला दिलंय काय बघा त्यांचं कर्तृत्व मार्क्सवादी इतिहासकाराने जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासकार कोण कोण होतं दामोदर धर्मानंद कोसंबी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे रामशरण शर्मा कॉम्रेड शरद पाटील यांचे योगदान महत्वाचे आहे ठीक आहे पुढे बघा डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे बरोबर आज आपल्याकडे एक पक्ष आहे सीपीआय दोन पक्ष आहेत सीपीआय किंवा सीपीआयएम वगैरे तर त्याचे ते संस्थापक आहे हा जुना पक्ष एकोणीसशे वीस वगैरे झालेला त्याचबरोबर त्यांच्या सॉरी प्रिमेटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे वर्णन करते उदाहरण आहे पुढे तुम्हाला शिकायचं आहे काय बघा वंचितांचा इतिहास म्हणजे काय सब बॉल्ट वंचितांचा इतिहास वंचित म्हणजे कोण रे ज्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही बरोबर वर्गामध्ये एखादा असा ढ विद्यार्थी असतो ज्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही शिक्षक येतात दोन चार फटके देतात मारतात तो अभ्यास करत नाही शिक्षण करत नाही आपण याच्याकडे लक्ष द्यायचं नाही परंतु समाजामध्ये काही वंचित लोक होती उदाहरण काय वाडेकर वंचित समूहाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून झाली असे म्हणता येईल इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे बघा आपण जो आता शिकतोय बघा मागाशी उदाहरण सांगितलं ते फक्त तुमच्यासाठी होतं परंतु हा जो वंचितांचा इतिहास आहे हा खरंच खूप कठीण असा इतिहास होता कारण त्यावेळेस समाजाची परिस्थिती कठीण होती आणि सर्वसामान्य लोकांच्या स्तरातून बघा समाजाच्या तळागाळापासून समाजा सुद्धा इतिहास यायला महत्व होतं कारण समाजाच्या तळागाळातील लोकांना महत्व नव्हतं त्यावेळेस तर तो पण इतिहास लोकांसमोर मांडायला हवा यामध्ये अँटोनिओ ग्राम हो पर, कौन -कौन हा व्यक्ती होता इटालियन तत्वज्ञान याने काय केलं याचे स्थान महत्वाचे आहे इटालियन तत्वज्ञानी आहे हा तत्वज्ञ ठीक आहे अँटोनिओ ग्राम वंचिताचा इतिहास लिहिण्यासाठी लोक परंपरा बघा लोक परंपरा तर लोकांची लोक परंपरा कोण कोणत्या तर गाणी म्हणणे मिनिट खूप पुढे गेलो गेलो एक सेकंड का झालं एक सेकंड तर एक समाज, समाज। त्यावेळेस त्या होता त्याला खरंच खूप त्याने खूप कठीण परिस्थितीमध्ये जीवन जगलं होत समाज तर वंचितांच्या इतिहासाला एक महत्वाचे विचारसर म्हणून स्थान मिळून देण्याचे कार्य कोणी केले रणजित गुहा या इतिहासकाराने केले परंतु त्यापूर्वीच भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा विचार कोणी कोणी केला होता महात्मा ज्योतिराव फुले त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लेखनातून लेखनातून लेखा या गोष्टींचा विचार केलेला होता यांनी अस्पृश्य समाजासाठी अनेक कामं केलेली आहेत महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात त्यांनी पुस्तक गुलामगिरी या पुस्तकात शुद्राती शुद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला धर्माच्या नावाखाली स्त्रिया शुद्र अतिशुद्र यांच्याकडे होणाऱ्या शोषणाकडे त्यांनी लक्ष वेधलं भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घड गड़, घडणीत दलित वर्गाचा मोठा वाटा आहे भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही दुर्लक्ष केलं गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्र ठेवून सतत लेखन केले त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले काही मराठीत लिहिले बऱ्याचशा ग्रंथांचे इंग्रज होते त्यांनी लिहिले हु वर द हु वर द द वरटचेबल हे त्यांचे ग्रंथ होते वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येते नंतर एक इतिहास शिकायचा आपल्याला तो आहे तुमचा स्त्रीवादी इतिहास कोणता शिकायचा तुम्हाला स्त्रीवादी इतिहास भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीस प्रामुख्याने प्रमुख पुरुष अभ्यासक कार्यरत होते बरोबर भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान व त्यांची कामगिरी विषय तुलनेने दुर्लक्षितच होता पूर्वी त्यावर अधिक प्रकाश टाकणे स्त्रीवादी इतिहासकारांपुढे मोठे आव्हान होते तसेच स्त्रियांनी साहित्याचे संशोधन आणि संकलन करणे सुद्धा आवश्यक होते इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा सा विचार नव्याने होणे आवश्यक होते जर प्राचीन भारताचा विचार केला तर प्राचीन भारतामध्ये सुद्धा मैत्री गा गार्गेई लोपमुद्रा अशा स्त्रिया होत्या त्यांनी अनेक चांगले ग्रंथ वगैरे लिहून ठेवलेले होते एकवीस्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये कर कोण होतं ताराबाई शिंदे कोण होत्या ताराबाई शिंदे यांनी ग्रंथ लिहिला कोणता स्त्री पुरुष तुलना स्त्री पुरुष तुलना कधी अठराशे ब्याऐंशी सालचा विचार करतो आपण अठराशे ब्याऐंशी सालचा बरोबर त्यावेळेस व्यवस्था कशी होती पुरुष प्रधान व्यवस्था होती आणि जाती व्यवस्था सुद्धा प्रखर होती त्यांनी काय केलं त्याच्यामध्ये लेखन केलेलं आहे त्यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन म्हणून ओळखले जाते अठराशे ब्याऐंशी पुस्तक त्यानंतर अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये पंडित रमाबाई यांनी द हाय कास्ट हिंदू वुमन हे प्रसिद्ध प्रसिद्ध हे पुस्तक प्रसिद्ध झाले कोणाचं पंडिता रमाबाई यांचं स्वातंत्र्य काळात झालेले लेखन स्त्रियांना बघा स्वातंत्र्योत्तर काळात झालेले लेखन स्त्रियांना घरी कामाच्या ठिकाणी होणारी मिळणारी वागणूक त्यांचा राजकीय समतेचा हक्क या विषयावर होते त्याचबरोबर अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेले स्त्रीवादी लेखनात कोण होतं मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड म्हणजे काय उंबरठा का उंबर उंबरठा थ्रेशोल्डचा अर्थ किंवा उमरा हिस्ट्री हा ग्रंथ आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील पंडित रमाबाई भारताच्या पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रक्कमाबाई यांसारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहेत महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग जात इत्यादी बाबींच्या संदर्भात लेखन केले गेले पुढे महाराष्ट्र मध्ये झालं त्याचबरोबर शर्मिला रेगे यांचे लेखन महत्वाचे आहे रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर रिडिंग दलित वुमन टेस्टीमोनिस बघा टेस्टी मोनिस हा त्यांचा ग्रंथ त्यावेळेस होता हा ग्रंथ ने लिहिला अरे बरोबर खूप पुढे गेलो त्याचबरोबर दलित या आत्म यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी निबंध लिहिलेले आहेत विशिष्ट प्रा, विचार प्रणालीचा आश्रय न करता इतिहास लिहिणाऱ्यामध्ये कोण होतं सर यदुनाथ सरकार सुरेंद्रनाथ सेन रियासतकार गो स सरदेसाई त्र्यंबक शंकर शेजवालकर यांचा नाम उल्लेख करावा लागतो गोविंद सकाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहास ऐकण्यात मोठी कामगिरी केली त्यांना म्हणतात रियासतकार काय म्हणतात ना रियासतकार अलीकडच्या काळात यदी फडके रामचंद्र गुहा खूप छान छान पुस्तके व्यक्तीने लिहिली आहेत रामचंद्र गुहा किंवा यदी फडके संशोधकांनी इतिहास लेखनात महत्वाची कामगिरी बजावली आहे भारतीय इतिहास लेखनावर भारतात उद्याला आलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळीचा प्रभाव आहे त्यांच्या बरोबरीने भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली पाहायला मिळते अशा प्रकारे आपला दुसरा धडा झालेला आहे थोडा वाचून घ्या काही प्रश्न असेल डाऊट असेल मला विचारून घ्या तुम्ही प्रश्न पहिला तुम्हाला विचारले रिकाम्या जागा जोडपला योग्य पर्याय निवडा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक कोण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक कोण शोधा सांगा उत्तर हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेचा अनुवाद हे आजच पाहिलं आपण कोण मॅक्सम्युलर हे आपण शोधूया उत्तर एक महिना उत्तर पाहूनच घेऊ चला कन्फ्युजन नको हो काय विचारलं आपल्याला भारतीय पुरवत्व सर्वेक्षण खात्याचे प्रमुख खाली असेल उत्तर तिकडे मागे उत्तर असेल हम्म कोण आहेत आहे बघा इथे उत्तर दिलंय भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले संचालक आहेत कनिंग हॅम या ठिकाणी उत्तर बघा अलेक्झांडर कनिंग हॅम ठीक आहे भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले संचालक चला उत्तर मिळालं पुढे जाऊया आपले दोन धडे झालेत इतिहास लेखन भारतीय परंपरा इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा आपण तिसरा धडा पूर्ण करू आणि मग थांबूया इतिहास लेखन इतिहाससाठी मग असे सुरू करू आपण सायन्स सुरू तुमचं विज्ञान प्रश्न तिसरा आपल्याला आहे काय बघा चुकी जोडी तुम्हाला दुरुस्त करून लिहायची आहे हु व द शुद्रास वंचितांचा इतिहास बरोबर आहे स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी लेखन बरोबर आहे ग्रँड डफ वसादवादी इतिहास ही बरोबर आहे तर अठराशे सत्तावन्न वॉर ऑफ इंडिपेंडन्स हे मार्क्सवादी इतिहास लेखन आहे का नाही हे राष्ट्रवादी ले ले इतिहास लेखन आहे कोणतं इतिहास लेखन आहे राष्ट्रवादी बरोबर कोणतं लेखन आहे राष्ट्रवादी पुढे असे प्रश्न परीक्षेला येतात हमक येतात चार प्रश्न येतात एक ना असे चार प्रश्न येतात पुढे तुम्हाला सहकार स्पष्ट करा प्रादेशिक इतिहास लेखना चालना मिळाली बखर ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे मुघल सम्राट बाबर यांच्या आत्मजात कोणत्या समावेश आहे राष्ट्रवादी म्हणजे काय आणि हा जो तक्ता आहे ना हा तक्ता परीक्षेला बऱ्याच वेळा विचारतात म्हणजे अशा प्रकारचे तक्ते विचारतात लक्षात घ्या जयन्स मिल द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया ग्रँड ऑफ का लिहिलं द हिस्ट्री ऑफ इंडिया कोण लिहिलं श्री अमृत डांगे निकाल लिहिलं हु वैद शूद्राझे कोण लिहिलं हे सर्व या परीक्षेमध्ये विचारतात हे हमकास येणारे काही प्रश्न आहेत तुम्ही पेपर पॅटन बघा तुम्हाला पेपर मध्ये लगेच पाहायला मिळेल संकल्पना स्पष्ट करा प्राचीवादी राष्ट्रवादी वंचित इतिहास म्हणजे काय त्याचबरोबर संकल्पना चित्र पूर्ण करा हे असे प्रश्न परीक्षेला येत असतात ठीक आहे